विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विनंती केल्याप्रमाणे श्री धनंजय मुंडे यांची निवड विधान परिषदेचे सभापती माननीय देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी केली. मी धनंजयजींचं आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीची परंपरा विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने सार्थपणाने ते बजावतील असा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने देतो. त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेतच, पण संसदीय आयुधाचा वापर करत महाराष्ट्रातल्या जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजणच निश्चितपणाने विधान परिषदेमध्ये करू हेही या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक धनंजयजींचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.